हम तो ऐसे नाम बदल पर विश्वास करते नहीं करेंगे, और हम यही सोचते हैं कि जो कॉमन मैन है, सामान्य मनुष्य है, उनके लिए क्या अच्छा कर सकेंगे, इसके लिए काम करेंगे। ये नाम बदल के खिलाफ हम रहेंगे। सबकी आवाज़ मीडिया नेटवर्क में आपका इस्तकबाल है। हम नाम बदलने में विश्वास नहीं रखते। हम अगर इत्तेहाद ना हो तो औरंगाबाद महानगर पालिका का चुनाव तन्हा लड़ सकते हैं। हमारे मार्गदर्शक सोनिया गांधी और शरद पवार है। हम बीजेपी जैसी ताकतों को सत्ता से रोकने के लिए मुत्तहिद हुए। हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम है जिसके तहत हम चल रहे हैं। ये कहना था बाड़ा साहब थोरात का, जो महसूल मंत्री यानी रेवेन्यू मंत्री के अलावा महाराष्ट्र प्रदेश यानी रियासती महाराष्ट्र कांग्रेस के सदर भी है। वो आज गांधी भवन औरंगाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस से खिताब कर रहे थे। पत्रकारों के सवालात के जवाब देते हुए और कुछ सवालात से बचते हुए थोरात ने इत्मीनान बख्श जवाब दिए। इस मौके पर उनके साथ एमएम शेख, हिशाम उस्मानी, कल्याण काड़े, मुगदया, हमो चाउश और यूथ कांग्रेस के मुजफ्फर मौजूद थे। देखिए सुनिए क्या कहा बाड़ा साहब थोरात ने आज की प्रेस कॉन्फ्रेंस में। एक एक लक्षण गया कि 10,000 कोटी चा पैकेज चा फिर बोलता के तुम्ही एक एक की त्याच्यातले काही हफ्ते गेलेले आहेत। शेवटी एकंदर अर्थव्यवस्था जी अडचणीत आली त्याच्यातून आमच्या मर्यादा आहेत, आम्ही मान्य करतो त्या जाहीरपणे, परंतु हे सांगतो की केंद्र सरकारनं अजूनही जीएसटीचे 30,000 कोटी रुपये दिलेले नाही, त्याच्या त्यामुळे काही अडचणी आमच्या होत आहेत, परंतु जे काही कबूल केलं ते पूर्णपणे दिले जाईल। आहे हे आरक्षण तर आम्हीच मान्य करून घेतलेले। मराठा आरक्षण सुद्धा आमचं ज्यावेळेस आघाडीचं सरकार होतं त्यावेळेसच मुस्लिम आरक्षणाचं केलेलं आहे, आणि आम्ही त्याच्यावर ठाम आहोत की पुढच्या काळामध्ये हे त्यांच्या त्या आरक्षण देण्याकरता। राज्यपालांना वारंवार आठवण द्यावी लागते का या 12 जागांबाबत की विसरून जातात? हा आठवण खरं म्हणजे त्यांनी त्यांची भूमिका जी आहे की जी मंत्रिमंडळानं आणि मुख्यमंत्री सईनं जो प्रस्ताव आला तो मान्य करावाच लागतो, हे राज्य घटनेत लिहिलेलं आहे। हा ते वेळ कसली पाहतापेक्षा जो मूलभूत हक्क जनतेचा आहे त्या सदस्यांचा आहे त्याला ते बाधा पोहोचवत आहेत, ही वस्तुस्थिती आहे। लोकशाहीला हे अभिप्रेत नाही। राज्य सरकारने मुद्रांक शुल्कामध्ये सूट दिलेली आहे, यातून राज्य सरकारला उत्पन्न वाढलंय की कमी झालंय? तुमच्याकडे खाते येते थांबा ना, माहिती त्यांना। एक लक्षात घ्या, कोरोनाचं जे संकट होतं त्या कालखंडामध्ये अर्थव्यवस्था पूर्णपणे अडचणीत आली होती, पुन्हा तिला गतिमान करणं हे काळात गरज होती आपली सर्वांची, आणि म्हणून तो निर्णय आम्ही घेतला। आणि आता 2% आजपर्यंत 2% मध्येच आता सगळे काही व्यवहार होत आहेत। एकंदर चित्र असं दिसतंय, म्हणजे आजचा आकडा माझ्याकडे रात्री येईल, परंतु मागील वर्षी याच कालखंडामध्ये 7,00,000 डॉक्युमेंट्स रजिस्टर झाले होते, यावेळेस 11,00,000 झाले। दुसरं असं दिसतं की उत्पन्नात काय झालं, उत्पन्नात अजूनही आम्हाला 10-15% कमतरता दिसते आहे। आज अखेरचा आकडा आज येईल, कारण याच्या असं असतं का तुम्ही स्टॅम्प ड्युटी आता भरली तर 3 महिन्यामध्ये तुम्हाला कधी कागद रजिस्टर करता येतो, त्यामुळे आज लोकांची गर्दी आहे। परंतु एक लक्षात घ्या की कोरोनाच्या संकटानंतर जी शिथिलता अर्थव्यवस्थेला आली होती ती दूर करण्याचं काम, सर्व गतिमान करण्याचं काम हे या स्टॅम्प ड्युटी आम्ही कमी केल्यामुळे झालेलं आहे, हे राज्यामध्ये अर्थतज्ञ मान्य करतात, आणि देशाच्या पातळीवर माननीय पंतप्रधानांनी जे काही उद्बोधन सगळ्यांना केलं मी राज्याला त्यामध्ये याचा उल्लेख करू, मला असं ते मान्य नाही, कोणी काही मांडणी करू शकतं व्यक्ती कोणी काहीही। आम्ही 3 पक्ष म्हणून काम करतोय, ताकदीनं काम करतोय, आणि कुठेही काँग्रेस कमी पडत नाही, काँग्रेस वाढताना दिसते। मी तर आताच विधान परिषदेची निवडणुकीचं तुम्हाला आताच उदाहरण दिलंय, तुम्हाला नागपूरची जिल्हा परिषद आम्ही घेतली, नंदुरबारची जिल्हा परिषद आम्ही घेतली, 3 विधान परिषदेमध्ये 2 जागा आम्ही मिळवल्या, आणि नागपूरमध्ये आरएसएसचा गड येतो, भारतीय जनता पक्षानं 55 वर्ष ती जागा सतत विजयी झालेले, आता आम्ही ज्यादा मात्र धिक्यानं विजयी झालो। आम्ही कमी पडतो असं नाही, जनतेमध्ये आम्ही आहोत आणि आम्ही आमची ताकद
निवडणुकांमध्ये दाखवून देऊ. थोरात साहेब, राज्यपालांकडे ज्या 12 दावा दिली होती त्याचं काय झालं आमदारांची? माननीय राज्यपाल महोदयांकडे 12 नावं दिलेली आहे, त्यांनी आता तो काही वेळ त्यांनी घेतलेला आहे आणि मला अपेक्षा आहे की ते लवकरच त्या 12 नावांना मान्यता. नव्हतेचं संकट होतं, देशावर होतं, राज्यावर होतं, आपण त्याला सर्वजण सामोरं गेलो, व्यक्तिगत गेलो आणि समाज म्हणून आणि संपूर्ण मानव समाज सुद्धा. ते कटू होतं, ऐतिहासिक होतं, परंतु खूप शिकून गेलं. ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. आपण आता विश्लेषण आज खूप ठिकाणी त्याचं केलं जातं, काय शिकलो आपण? खूप शिकलो आपण. आपण माणुसकी शिकलो, कौटुंबिक प्रेम आपण शिकलो, अनेक गोष्टी, आरोग्याच्या गोष्टी शिकलो. माझे पुढच्या कालखंडामध्ये या सगळ्या खूप उपयोगी येणाऱ्या अशा निश्चितपणे आहेत आणि आपल्याला आरोग्य सुविधा ह्या आणखी कशा ताकदीने उभ्या कराव्या लागतील याबाबतीत सुद्धा विचार, ह्या सगळ्या कोरोनाच्या कालखंडाचा विचार घेऊन काही अभ्यास करून काही निर्णय बदलवणारे, सगळ्या समाजाला बदलवणारे निर्णय हे पुढच्या काळामध्ये घ्यावे लागतील. ऑनलाईन हा झूम माहीत नव्हता आपल्याला, ते झूम आपल्याला आली. एमआयएम का खरा जो सच्चा स्वरूप है वो तो सबको मालूम हुआ है. एमआईएम किस लिए आगे आ रही है, कौन ताकत उनको दे रहा है, ये तो सबको मालूम हो रहा है. और सबको जब मालूम होता है तो लोग, मुझे मालूम है कि सब लोग जो है जो कांग्रेस को मानते हैं या सेकुलरिज्म को मानते हैं वो कांग्रेस के साथ ही खड़े रहेंगे. महामंडळाच्या बाबतीतली आता एक पहिली यादी लवकरच प्रसिद्ध होईल आणि त्याच्यामध्ये काही कार्यकर्त्यांना संधी मिळेल. अशा 3-4 प्रकारच्या याद्या आमच्या येतील, त्यामुळे बहुतांशी कार्यकर्त्यांना संधी निश्चितपणे मिळणार आहे. तसे बोर्ड लावलेले गेले संभाजीनगरचे, त्यामुळे दोन समाजामध्ये या ठिकाणी तेढ निर्माण होऊ शकते. शिवसेनेला तुम्ही आता बाजूला ठेवणार का? मी स्पष्टपणे मी सांगितलं याच्यात, जे मूलभूत तत्व राज्य घटनेचे आहे त्या तत्वाशी निगडीत आमची महाविकास आघाडी सुद्धा तयार झालेली आहे. त्यामुळे सामाजिक मतभेद याला जागा आमच्याकडे नाही. सर्वांना बरोबर घेऊनच आम्ही जाणार आणि त्या पद्धतीनंच काँग्रेस म्हणून जे घटक पक्ष आहे आम्ही त्या प्रकारची भूमिका आमची राहणार. शिवसेना जो तुमचा मित्रपक्ष आहे, त्यांचं मुखपत्र आहे सामना, त्याच्यात काँग्रेस ही दुबळी आहे असं वारंवार उल्लेख केला जातो, त्याच्या विषयी तुमचं काय म्हणणं? तेव्हा ते पत्रकार आहेत, पत्रकारांचे काही अधिकार आहेत? ते शिवसेनेचा अधिकृत उद्धवजी बोलले तर वेगळं समजू, परंतु तरी काँग्रेस दुबळी नाही हे वेळोवेळी आम्ही सिद्ध केलं. आता विधान परिषदेची निवडणूक झाली, काय दिसलं आपल्याला? काँग्रेस दुबळी दिसली का? काँग्रेस असते आडी अडचणीतून तर सगळं सरळ जातं. आडी अडचणीत असो आम्ही, परंतु पुन्हा एकदा ताकदीनं उभं राहण्याची सुद्धा आमची तयारी आहे, राहणार आहोत. सुबोधकुमार जयस्वाल, सुबोधकुमारांचा जो प्रश्न आहे सध्या, त्या प्रश्नावरून उद्धव ठाकरेंनी ठाकरे सरकारवरती टीका केलेली आहे. सुबोधकुमार यांना जे केंद्रामध्ये सध्या, ते मला त्या बाबतीतले बारकावं आहे. आदरणीय सोनियाजी हे आमच्या नेत्या आहेत. एक लक्षात घ्या का, महाविकास आघाडी गठीत करण्यामध्ये जे प्रमुख पक्ष, 3 पक्ष आम्ही आहोत, त्यातल्या प्रमुख त्या आहेत. त्या पद्धतीनं राष्ट्रवादीचे आदरणीय शरद पवार साहेब आहेत, उद्धवजी आहेत. असं की या सगळ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचा अधिकार पवार साहेबांना आहे, सोनियाजींना आहे. त्या पद्धतीनं मार्गदर्शन ते करू शकतात, तो अधिकार त्यांचा आहे. आम्हा तिघांनाही मार्गदर्शन करण्याचं ही जबाबदारी त्यांची आहे, अधिकार त्यांचा आहे. त्या पद्धतीनं ते केलं, यात कोण कमी पडतं काय हा विषय नाही. आपण खुश आहे का काँग्रेस पक्ष म्हणून? महाविकास आघाडी म्हणून आम्ही पहिलं तर भारतीय जनता पक्षासारख्या धर्मवादी, माणसा माणसात भेद करणाऱ्या, मनाचा भेद करणाऱ्या पक्षाला दूर ठेवलं, हे मोठं यश आमचं पहिलं आहे. आणि वर्षभर जे काम आम्ही केलंय ते जर आपण पाहिलं तर त्या कामावर खुशच राहिलं पाहिजे सर्वांनी. असं आहे, कोणते मतभेद, एक पक्षाचं सरकार असलं तरी त्यात काही ना काही गोष्टी असतात ना मतभेद, नाही असं नाही, परंतु ते मतभेद आम्ही विचारांती चर्चेनं दूर करतो आणि आम्ही आघाडी सरकार चालवतो आणि चालवत राहू. राज्यपालांना रोखण्यासाठी तुम्ही, शेवटी राजकारण हे मानसिक मानाचं हे आहे, म्हणजे इथे काही यंत्रवत नसतात. शेवटी मतभेद हे काही असतात, परंतु सगळ्याच संघटनांमध्ये तुम्हाला मतभेद दिसतील, तसे त्या प्रमाणात आमच्यामध्ये असतील, परंतु ते सगळे दूर होतील, एकजुटीनं सर्व लढतील आणि जे काही काँग्रेसची ताकद आहे ती जास्तीत जास्त वाढवण्याचा प्रयत्न आमचा राहील, यश मिळवण्याचा प्रयत्न आमचा राहील. औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं असा एक प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी पाठवलेला आहे मंत्रालयाला, याबद्दल काँग्रेसची काय भूमिका आहे? या बाबतीतली बातमी आज आपल्याला समजली,
आमचा जो किमान समान कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये हा भाग नाही। काँग्रेसचा विश्वास नाव बदल या गोष्टीवर नाही तर विकासाच्या कामावर आहे। नाव बदलून काही सर्वसामान्य माणसाचा विकास होऊ शकत नाही। सर्वसामान्य माणसाला ताकद दिली पाहिजे, त्याचं जीवन आनंदी केलं पाहिजे, हा महाविकास आघाडीचा कार्यक्रम आहे। त्यामुळे आजची जी बातमी जी मला आज औरंगाबादला आल्यानंतर समजते आहे, अशा कोणत्याही कृतीला काँग्रेसचा काँग्रेस म्हणून आम्ही घटक पक्ष आहे, परंतु असे कोणता विषय आला पुढं तर आमचा विरोध राहील। पण आकलन सत्तेत असतानाच हे विषय त्यांनी केलेला म्हणजे महाविकास आघाडीचा, शेवटी तो विषय केला की नाही अद्याप मला तरी माहित नाही, आपण सांगतात म्हणून त्याची चर्चा मी करतो आहे। तो विषय पुढे येईल ना, एक आमची समन्वय समिती तिच्या पुढे येईल किंवा आपोआप काही निर्णय होऊ शकत नाही। या पद्धतीचं नाव बदल ह्या पद्धतीला आमचा पूर्णपणे विरोध राहील हे सुद्धा मी ठामपणे सांगतो आहे। विरोध आहे असं म्हणता मग वेळ प्रसंगी सत्तेतून बाहेर पडाल या विषयावर अशा, कारण की आमचा विरोध आहे हे पुरेसं आहे। अनेक बाबतीत पुढे येत आहे, हिंदुस्थान म्हणतात, पुन्हा वेगवेगळ्या घटना येतात, तुम्हाला पैसे मिळत नाहीत अशी ओरड आहे, ह्या सगळ्या अशा काही गोष्टी आहे का हे लक्षात ठेवा की आम्हाला सत्ता सुद्धा दुय्यम ठरते। जिथे आपल्या राज्य घटनेचे मूलभूत तत्व आहे प्रियांबल मध्ये तिची शपथ घेऊन आम्ही सत्तेवर आलेलो आहे, तिच्याशी प्रतारणा असणारी कोणतीही गोष्ट ही आम्हाला मान्य होणार नाही हे स्पष्टपणे मी सांगतो। आणि त्या पद्धतीनंच महाविकास आघाडी सुद्धा त्या आधारावरच निर्माण झालेली आहे। असं आहे की एकंदर तयारी 115 जागा आहेत, काँग्रेस म्हणून आम्ही तर पूर्णपणे तयारी करतो। काय असेल प्रत्येक वॉर्डामध्ये ताकद आहे, ती ताकदीचा उपयोग आम्ही करणार आहोत। जो काँग्रेस जन आहे आमचे त्याला बरोबर घेण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न आमचा येत्या काही महिन्यांमध्ये राहणार आहे आणि त्याला सुगठित करून यश मिळवण्याचा प्रयत्न आमचा आहे। शेवटी भारतीय जनता पक्ष जो आहे त्याची राजनीती करण्याची पद्धत त्यांचं तत्वज्ञान हे महाविकास आघाडीला मान्य नाही आणि म्हणून भारतीय जनता पक्षाला दूर ठेवण्याकरता म्हणून काही जे धोरण आमचं ठरेल त्यामध्ये पूर्ण विचारांची राज्य पातळीवरची सगळ्या प्रमुख मंडळीची चर्चा करून त्यानंतरचे निर्णय घेतले होते। तयारी तो हम करने वाले पूरे जगह के लिए, लेकिन फिर भी हमें हमारा जो टारगेट है वो बीजेपी जैसा जो पार्टी है जो जनहित की नहीं है, राष्ट्रहित की नहीं है, उनको दूर रखना। इसलिए कोई भी डिसीजन जो होगा हमारा स्टेट लेवल पर उसके मुताबिक हम चलेंगे। औरंगाबाद में संभाजी नगर का जो मुद्दा गरमाया हुआ है इस पर कांग्रेस की भूमिका क्या है? अत्यंत स्पष्ट भूमिका है हमारी, हमारा कॉमन मिनिमम प्रोग्राम जो है उसमें ये नाम बदल ये कुछ नहीं है। हमने तो कॉमन मिनिमम प्रोग्राम के साथ हमने स्वीकारा है हमारे राज्य घटना उसका प्रियांबल और उसके मूलभूत तत्व जो है उसके साथ रहने का उसके तरीके से कारोबार करने का। तो हम तो ऐसे नाम बदल पर विश्वास करते नहीं करेंगे और हम यही सोचते हैं कि जो कॉमन मैन है सामान्य मनुष्य है उनके लिए क्या अच्छा कर सकेंगे इसके लिए काम करेंगे, ये नाम बदल के खिलाफ हम रहेंगे। सर यहाँ तो औरंगाबाद शहर में दबदबा है, यहाँ पर एक खासदार है, इससे पहले 25 कारपोरेटर उनके चुन के आ चुके हैं, लेकिन कांग्रेस से इतना कुछ खास प्रदर्शन यहाँ पर है नहीं, तो अभी कैसा मुकाबला करेंगे महापालिका चुनाव? जनता कांग्रेस के साथ रहेगी। एमआईएम का सच्चा स्वरूप जो है वो लोगों के समझ में आ गया है, किसके लिए काम कर रही है एमआईएम, किनके इशारे पर काम करती है वो तो लोगों के समझ में आ रहा है। अभी वो सवाल नहीं है। हम कांग्रेस को जो लोग है जो धर्म निरपेक्ष है सेकुलर है वो कांग्रेस के साथ ही रहेंगे। सर कांग्रेस का एक गढ़ जो है शहर अध्यक्ष बदल की मांग कर रहा है, उस पर क्या बोलेंगे? नहीं नहीं ऐसा अभी नहीं, शहर अध्यक्ष ये कुछ बदल नहीं होगा, शहर अध्यक्ष ये होंगे उनके नेतृत्व में काम चलेगा।